नमस्कार शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकाची लागवड करून बऱ्याच शेतकऱ्यांनी लाखो करोड रुपये कमवलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, एकरी 10 ते 15 लाख रुपये आपण टोमॅटोच्या पिकामधून कसे कमवू शकतो याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. टोमॅटो लागवड याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. एकरी आपण 3 ते 3,500 क्रेट्स कसे काढायचे या विषयावर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. टोमॅटो पिकासाठी जमीन कशी हवी, हवामान कसं लागतं, त्याचबरोबर या पिकाचे टॉप वन कोणते उपलब्ध आहेत, त्याचबरोबर आपण बियाणं दर काय ठेवला पाहिजे, पुनर्लागवडीसाठी रोपांची निवड कशी करावी, कोणत्या हंगामामध्ये कधी लागवड करावी, त्याचबरोबर टोमॅटो लागवडीसाठी जमीन कशी तयार करावी, त्याचबरोबर टोमॅटो पिकासाठी खत व्यवस्थापन कसं करावं, त्याचबरोबर विद्राव्य खतांच्या आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारण्या कधी किती मात्रेमध्ये घेतल्या पाहिजे, त्याबरोबर कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची मिक्स करून फवारणी करता येते का, त्याचबरोबर कीड आणि रोग व्यवस्थापन आणि काढणी व्यवस्थापन कशा प्रकारे केलं पाहिजे याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण लागवडीपासून काढणीपर्यंत अगदी सविस्तर माहिती शास्त्रीय पद्धतीनं नियोजन कसं करायचं याविषयी माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर इतर शेतकऱ्यांसोबत सुद्धा आपण शेअर करू शकता. शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मधने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून या पुढीलच्या सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील. शेतकरी मित्रांनो, सध्या टोमॅटोची लागवड महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये होते, परंतु सर्वात जास्त लागवड नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा जिल्ह्यांमध्ये होते. टोमॅटो पिकाच्या भरघोस उत्पन्न देणाऱ्या व्हरायटी, अचानक भावातील चढ उतार, बाजारपेठांची उपलब्धता यामुळे सध्या लागवड क्षेत्रातील वाढ दिसून येत आहे. शेतकरी मित्रांनो, टोमॅटो उत्पादन वाढीसाठी शास्त्रीय लागवड पद्धतीवर शेतकऱ्यांनी भर देणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, टोमॅटो लागवडीसाठी आवश्यक जमीन कशी लागते, तर शेतकरी मित्रांनो, टोमॅटो लागवडीसाठी पोयट्याच्या किंवा चिकन मातीच्या जमिनी चांगल्या असतात. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाण्याचा चांगला निचरा न होणारी आणि काळी रेगूर मातीमध्ये लागवड केल्यास फुलगळ आणि कमी वाढ यासारख्या समस्या सुद्धा दिसून येतात. लागवडीसाठी जमिनीचा सामू हा 6.5 ते 7.5 असणं आवश्यक असतं. शेतकरी मित्रांनो, टोमॅटो लागवडीसाठी आवश्यक हवामान कसं पाहिजे, तर शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी कमी आर्द्रता, कोरडं आणि उष्ण प्रकारचं हवामान आवश्यक असतं. ढगाळ आणि अति जास्त पाऊस पिकाला अपायकारक असतो, ज्यामुळे फुलगळ दिसून येते. पिकाला चांगल्या उत्पादनासाठी 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते, परंतु 15 अंश सेल्सिअस पेक्षा कमी आणि 38 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानात पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो. शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकाच्या वाढ अवस्थेनुसार तापमानाची आवश्यकता जर पाहिली तर 16 ते 19 अंश सेल्सिअसच्या आवश्यक तापमान जे लागतं ते अंकुरण आणि उगवणीसाठी लागतं. त्याचबरोबर वनस्पतिक वाढ अवस्था म्हणजेच व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी 21 ते 24 अंश सेल्सिअस तापमान लागतं. फुलोरा आणि फळधारणा अवस्था यासाठी रात्रीचं तापमान 13 ते 18 अंश सेल्सिअस लागतं. त्याचबरोबर दिवसाचं तापमान हे 19 ते 24 अंश सेल्सिअस लागतं. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्वाचा शेतकरी मित्रांचा प्रश्न असतो, टोमॅटो लागवड करताना टोमॅटोचे टॉप वन कोणते किंवा टॉप व्हरायटी कोणत्या ज्या भरपूर उत्पन्न देऊ शकतात. तर भरपूर प्रायव्हेट कंपन्यांनी टोमॅटोचे हायब्रिड वन विकसित केलेले आहेत, त्यापैकी आपण पाहूया. आर्यमान ही एक सेमिनिस कंपनीची व्हरायटी आहे. फळांची तोडणी 60 ते 65 दिवसानंतर लावणीनंतर सुरू होते. त्याचबरोबर व्हायरसला सुद्धा सहनशील आहे. लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी ही चांगली व्हरायटी आहे. शेतकरी मित्रांनो, 2 नंबरची व्हरायटी पाहणार आहोत, ती आहे सिंजंटा कंपनीची TO 3251 साहो. तीनही हंगामासाठी या व्हरायटीची लागवड आपण करू शकता. 80 ते 100 ग्रॅम पर्यंत एक फळ आपल्याला याचं मिळू शकतं. 3 नंबरची व्हरायटी आहे अंशल, सेमिनिस कंपनीची ही व्हरायटी आहे. 80 ते 100 ग्रॅम पर्यंत सरासरी एक समान आकाराची फळं आपल्याला मिळतात. उन्हाळी हंगामासाठी शिफारस करण्यात आलेली ही व्हरायटी आहे. लांबच्या वाहतुकीसाठी योग्य आहे. 4 नंबरची कंपनी आहे नोन यू सीड यांची प्रिशियस.
या व्हरायटीची फळं ही मोठी असतात, वजनदार, अंडगोलाकार असतात, गर्द लाल आणि टणक फळं असतात. लांबच्या वाहतुकीसाठी योग्य आहे. 90 ते 120 ग्रॅमपर्यंत एक समान फळ आपल्याला मिळतं. रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी या व्हरायटीची शिफारस करण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, 5 नंबरची व्हरायटी आहे ती आहे ननहेम्स कंपनीची US 440. खरीप आणि रब्बी हंगामासाठी आपण याची लागवड करू शकता. 80 ते 100 ग्रॅम पर्यंतची एक समान गोल फळं आपल्याला यापासून मिळत असतात. शेतकरी मित्रांनो, टोमॅटो लागवडीसाठी आवश्यक बियाणं दर जर पाहिला तर 1 एकर पुनर्लागवड करण्यासाठी बियाणं दर हा 50 ते 60 ग्रॅम प्रति एकर असतो. पुनर्लागवडीसाठी रोपांची निवड, रोपांचं वय 25 ते 30 दिवस असावं. जेव्हा पानं गडद हिरव्या रंगाची होतात आणि देठ जाड होतो तेव्हा रोपं लागवडीसाठी तयार आहेत असं समजावं आणि लागवड करावी. शेतकरी मित्रांनो, टोमॅटो लागवडीसाठी आवश्यक हंगाम कोणता? तर महाराष्ट्रामध्ये टोमॅटोची लागवड प्रत्येक हंगामात बाजारभाव लक्षात घेऊन आपण करू शकता. खरीप हंगामामध्ये जून जुलै महिन्यात बी पेरायचं आहे. रब्बीमध्ये हिवाळा हंगाम सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये रोपं तयार करण्यासाठी बी पेरायचं आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, डिसेंबर जानेवारी महिन्यात आपण उन्हाळी हंगामासाठी बी पेरायचं आहे. शेतकरी मित्रांनो, टोमॅटो लागवडीसाठी जमीन कशी तयार करावी? तर लागवडीसाठी जमीन तयार करण्यासाठी सर्वप्रथम रोटरनी किंवा नांगरणी करून घ्यायची आहे. शेतामध्ये नांगरणी झाल्यानंतर रोटरनी करण्याच्या आधी एकरी 3 टन चांगलं कुजलेलं शेणखत मिसळायचं आहे. त्यामध्ये 3 किलो ट्रायकोडर्मा विरिडी मिसळून शेतात पसरून द्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, टोमॅटो लागवड करताना 2 पद्धतीने आपण लागवड करू शकता. एक तर पाटपाण्यावर लागवड करू शकता आणि दुसरी बेडवर लागवड करू शकता. पाटपाण्यावर लागवड करण्यासाठी 4 फूट सरी आपल्याला काढायची आहे. बेडवर लागवड करण्यासाठी 3 फूट रुंद, 20 सेंटीमीटर उंच आणि शेताच्या लांबीनुसार लांब असा बेड तयार करायचा आहे. बेडवर लागवड करण्यापूर्वी खतांचा बेसल डोस मातीत मिसळून ठिबक संच अथरावा, त्यानंतर मल्चिंग पेपर 25 मायक्रॉन पसरावा. शेतकरी मित्रांनो, सर्वसाधारणपणे 2 लाईनमध्ये 60 सेंटीमीटर अंतर पाहिजे. त्याचबरोबर 2 रोपांमध्ये 45 सेंटीमीटर अंतर पाहिजे किंवा 2 लाईनमध्ये 75 सेंटीमीटर अंतर पाहिजे आणि कमीत कमी 50 सेंटीमीटर अंतर आपण 2 रोपांमध्ये ठेवू शकता. शेतकरी मित्रांनो, टोमॅटोचे रोपांची लागवड कशी करायची? तर टोमॅटोची रोपं तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना आठवड्यापूर्वी पाणी देऊन वापसा स्थिती ठेवायची आहे. त्याचबरोबर बेडवर लागवड करण्याआधी 1 दिवस पाण्यानं चांगला बेड भिजून घ्यायचा आहे. लोखंडी होल मेकर किंवा पाईपच्या मदतीनं मल्चिंग पेपरवर लावणीसाठी 100 मिलीमीटर ते 120 मिलीमीटर व्यासाचं छिद्र तयार करायचं आहे. लागवड करण्यासाठी 1 फूट किंवा 1.5 फुटावर नागमोडी पद्धतीनं छिद्र पाडावीत. शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकाचं खत व्यवस्थापन जर पाहिलं तर लागवड करण्यापूर्वी आपण 40 किलो DAP 30 किलो MOP प्रति एकरी द्यायचा आहे. त्याचबरोबर प्रति एकरी 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 8 किलो गंधक हा प्रति एकरी आपल्याला द्यायचा आहे. तर मित्रांनो, टोमॅटो पिकामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशियम, फेरस, झिंक यांच्यासोबतच फुलोऱ्या दरम्यान फळांचा आकार आणि रंग चांगला तयार होण्यासाठी बोरॉन, मॅग्नेशियम यांची आवश्यकता भासते. लागवडीनंतर 35 दिवसांनी DAP 40 किलो, कॅल्शियम नायट्रेट 3 किलो आणि बोरॉन 1 किलो जमिनीतून द्यायचा आहे. फवारणीमधून खत देताना लागवडीनंतर 20 दिवसांनी 12/61/0 3 ते 5 ग्रॅम अधिक चिलेटेड कॅल्बोर 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करायची आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुनर्लागवडीनंतर 40 दिवसांनी 0/52/34 3 ते 5 ग्रॅम अधिक RCF कंपनीचं मायक्रोला 40 ते 50 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे. याबरोबर आपण 6 फेबुरशीनाशक 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता. त्याचबरोबर या बरोबर प्रोफेक्स सुपर 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, कधी कधी आपल्याला टोमॅटोला भरपूर भाव चांगला मिळत असतो तर आपल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर बाजारामध्ये टोमॅटो पाठवायचे असतात. त्यावेळेस आपण 0/0/50/100 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता. याबरोबर सुद्धा RCF कंपनीचं मायक्रोला हे 40 ते 50 मिली मिक्स करून फवारणी करू शकता. यामुळं लवकरात लवकर आपलं टोमॅटो बाजारमध्ये पाठवण्यासाठी योग्य होतं. शेतकरी मित्रांनो, टोमॅटो लागवड केल्यानंतर आपण पाणी व्यवस्थापन जर पाहिलं तर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जमिनीच्या प्रकारानुसार 2 ते 3 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यायचं आहे. पाटपाणी 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं हिवाळ्यामध्ये द्यायचं आहे.
आणि उन्हाळ्यामध्ये 6 ते 8 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर फुलवरा कालावधीमध्ये जास्त पाणी दिल्यामुळं फुलांची गळ होत असते, त्यामुळं गळ वाढून फळांचं सेटिंग कमी होत असतं. त्यामुळं फुलवरा अवस्थेमध्ये हलकं पाणी आपल्याला द्यायचं आहे. फळवाडीच्या दरम्यान जास्त पाणी देणं आणि पाण्याचा ताण देणं टाळायचं आहे, कारण यामुळं फळांना तडे जाऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकावर इतर पिकांप्रमाणेच कीड आणि रोगांचा सुद्धा अटॅक होत असतो. टोमॅटोवर नागाळी, थ्रिप्स, पांढरी माशी, फळ पोखरणारी कीड, लाल कोळी, सूत्रकृमी यासारख्या किडींचा, तर करपा, फळांवरील जीवाणूजन्य ठिपके, तिरंगा, मर रोग, प्लॅस्टिक व्हायरस यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. शेतकरी मित्रांनो, थ्रिप्स, पांढरी माशी, त्याचबरोबर मावा या किडीच्या नियंत्रणासाठी आपण थायोमिथोक्झाम 25% WG म्हणजेच सिंजंटा कंपनीचं ॲक्ट्रा या नावाने हे कीटकनाशक मिळत असतं. 5 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी आपण करू शकता. अळी आणि रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी आपण आलिका हे कीटकनाशक 7 ते 8 ml प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता. किंवा नुसत्या अळीच्या नियंत्रणासाठी प्रोफेक्स सुपर 30 ml प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, करपा हा रोग झाडाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत येऊ शकतो. रोगामध्ये पानं, देठ, खोड यावर तपकिरी गुलाबी ठिपके पडतात. याचा उपाय जर पाहिला तर डायथेनियम 45 10 लिटर पाण्यामध्ये 25 ते 30 ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी करायची आहे. फवारणी दर 10 ते 15 दिवसाच्या अंतराने करायची आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या टोमॅटो पिकावर कोणत्याही रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी आपण M45 किंवा 22 टिन किंवा साफ हे बुरशीनाशक 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन दर 10 ते 15 दिवसाच्या अंतराने आपण आलटून पालटून फवारणी करू शकता. त्याचबरोबर टोमॅटो पिकावर विषाणूजन्य रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो. त्याच्या नियंत्रणासाठी आपण रस शोषक किडीचं नियंत्रण ठेवलं पाहिजे. निंबोळी अर्क दर 10 ते 15 दिवसांनी 20 ते 25 ml प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे. त्याचबरोबर किंवा सुपर कॉन्फिडॉर 10 ते 12 ml प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे. किंवा ॲक्ट्रा थायोमिथोक्झाम 25% WG हा टेक्निकल कंटेंट असलेलं कीटकनाशक 5 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करायची आहे. या कीटकनाशकांची फवारणी आलटून पालटून 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान आपल्याला ठेवायची आहे. शेतकरी मित्रांनो, व्यवस्थितरित्या जर नियोजन केलं तर रोप लागवडीनंतर फळांची तोडणी वानानुसार 60 ते 70 दिवसांच्या नंतर सुरू होते. त्याचबरोबर एकरी आपल्याला 2500 ते 3000 क्रेट उत्पादन मिळू शकतं. कमीत कमी सरासरी 10 रुपये जरी आपल्याला प्रति किलो टोमॅटोचा भाव सापडला तरी सुद्धा आपल्याला 8 ते 10 लाख रुपये प्रति एकर क्षेत्रामधून उत्पन्न मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.